हेलो फ्रेंड्स, मी अंजलि। वेलकम टू द माय चैनल अंजलि ब्लॉग्स। आज आपण पाहणार आहोत उडीद डाळीपासून बनवले जाणारे दही वडे। त्यासाठी लागणारे साहित्य आता आपण पाहूयात। उडीद डाळीपासून बनवले जाणारे दही वडे बनवण्यासाठीचे साहित्य आपण आता पाहूयात। इथे मी लाल तिखट घेतलेले, जिरे पूड, मीठ, इथे मी चिंचेचे आणि गुळाचे लाल चटणी बनवून घेतलेली आहे, हिरवी चटणी इथे मी बनवून घेतलेली आहे, दही, आणि इथे मी 4 तासापूर्वी ही उडीद डाळ पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती। आता ती मी आता यामधलं पाणी काढून मिक्सरला फिरून जाडसर अशी थोडीशी पेस्ट बनवून घेते या डाळीची। आणि आपल्याला लागणार आहे वडे तळण्यासाठीचं तेल, इथे मी घेतलेले। चला तर मग आपण ही डाळ ड्रेन करून मिक्सरला फिरून घेऊया। उडीद डाळ आपल्याला फक्त 3 ते 4 तास जास्तीत जास्त भिजून घ्यायची आहे। त्याच्यापेक्षा जास्त आपण जर डाळ भिजून घेतली तर ती वडे तळताना ते वडे जास्त तेल खातात, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त 3 ते 3.5 तासच आपल्याला डाळ भिजून घ्यायची आहे। इथे मी डाळीतलं पाणी काढून डाळ कोरडी करून घेतलेली आहे। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया। बारीक करताना आपल्याला थोडंसंच पाणी वापरायचं आहे, जास्त पाणी वापरून वाटून घ्यायचं नाहीये। जेवढं शक्य होईल तेवढं कोरडी डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। चला तर मग आपण ही मिक्सरला काढून घेऊ। इथे मी डाळ मिक्सरला काढून घेण्यासाठी घेते। थोडी थोडी करून आपल्याला डाळ ही मिक्सरला बारीक करून घ्यायची। सुरुवातीला मी यामध्ये पाणी ऍड न करता ही थोडीशी वाटून घेते। पाहू शकता मी डाळीची बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली, स्मूथ अशी पेस्ट झालेली आहे। आणि ही अजिबात पातळ मी करून घेतलेली नाही आहे, पाणी न टाकताच डाळ मी वाटून घेतलेली आहे। अशाच प्रकारे जी बाकीची डाळ आहे ती मी सर्व मिक्सरला त्याची पेस्ट बनवून घेते। इथे मी सर्व डाळ बारीक अशी मिक्सरला करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। यामध्ये आता मी चवीपुरतं मीठ ऍड करून घेते। चवीपुरतं मीठ ऍड करून घेते मी। थोडस यामध्ये मी आपला बेकिंग सोडा टाकून घेते। बेकिंग पावडर आपल्याला एकदम थोडी अशी वापरायची आहे, खूप जास्त नाहीये, एकदम थोडीशी यामध्ये ऍड करून घेते। चिमूट भर अगदी हे छान असं हे बॅटर आपल्याला छान असं फेटून घ्यायचंय, जेणेकरून हे एकदम हलकं असं झालं पाहिजे आणि वडे आपले छान झाले पाहिजेत। असे 5 ते 7 मिनिट मी याला छान असं फेटून घेते। 5 ते 7 मिनिट मी या बॅटरला छान असं फेटून घेतलेले। तुम्ही पाहू शकता हे आपलं बॅटर एकदम हलकं असं झालेलं आहे। चला तर मग आपण हे उडदाच्या डाळीचे वडे करून घ्यायला स्टार्ट करूयात। त्यासाठी मी गॅसवरती साईडला तेल गरम होण्यासाठी ठेवलेले। इथे आपलं वड्यासाठीचं तेल मी गरम करायला ठेवलेले आहे, जे आता छान असं गरम होते। आणि इथे साईडला सुद्धा मी लगेच याच्यामध्ये पाणी घेऊन थोडस मीठ ऍड करून घेतले, जे आपण वडे तळून घेणार आहोत ते इमिडिएटली या पाण्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। तेल आपलं गरम झालेलं आहे, आता मी वडे तळायला घेते। वडे तळताना थोडस आपल्याला सांभाळूनच टाकायचे, यामध्ये पाण्याचा अंश असल्यामुळे हे उडू शकतात।
गैस आपल्याला इथे मीडियम टू हाय ठेवायचा आहे। हे वडे आपल्याला दोन्ही बाजूने छान असे तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता आपले वडे छान असे तळले जातात। साइडला काढून घेते। तुम्ही पाहू शकता आपले वडे छान असे तळले गेलेले आहेत। आता मी साइडला काढून घेते। असेच आता मी बाकीचे राहिलेले वडे सर्व तळून घेते। सर्व वडे मी तळून घेतले। आता मी हे थंड पाण्यामध्ये टाकून घेते। इथे मी सर्व वडे पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला 10 मिनिटांसाठी पाण्यामध्ये सोक करून घ्यायचे आहेत। तोपर्यंत मी यासाठी लागणारे दही तयार करून घेते। आता इथे मी यासाठी लागणारं दही तयार करून घेते। त्यासाठी यामध्ये मी थोडस चवीपुरतं मीठ ऍड करून घेते, अगदी थोडस। आणि यामध्ये मी हा छोटा चमच भरून साखर ऍड करून घेते। आणि हे दही आपल्याला छान असं फेटून घ्यायचंय, छान असं स्मूथ दही करून घ्यायचे आपल्याला हे फेटून। या दही मध्ये गुठळे नाही राहिले पाहिजे। तुम्ही पाहू शकता एकदम क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे दहीला। आपली दही रेडी झालेली आहे इथे। ते आपले 10 मिनिट झालेले आहेत, वडे आपले पाण्यामध्ये छान असे सोक झालेले आहेत। ते आता मी पाणी याचं छान असं निथळून घेते आणि वडे आपल्याला साइडला काढून घेता येतात।
असा एक एक दोन वडे पकडून मी यामधलं पूर्ण पाणी काढून घेते। वडे एकदम सॉफ्ट झालेले आहेत। असे करून आपल्याला सर्व वडे या पाण्यामधून काढून घ्यायचे। इथे मी सर्व वडे पाण्यातून त्याचं पाणी काढून सर्व वडे इथे काढून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। हे वडे आपण लाल चटणी, हिरवी चटणी असे बनवून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला हवं आहे तेव्हा सर्व करताना घेऊ शकतो, खाण्यासाठी घेऊ शकतो। हे वडे असेच ठेवले तरी काही प्रॉब्लेम नाही आपल्याला। पण इथे एक डिश तयार करून घ्या, त्यासाठी वडे प्रथम आपण वडे घेऊयात। यावरती आपल्याला भरपूर अशी दही ऍड करून घ्यायची आहे। तुम्ही हे वडे दही मध्ये सोप सुद्धा करून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा यूज करू शकता। दही वडे म्हटल्यानंतर दही तर आपल्याला भरपूर इथे वापरायचीच आहे। यानंतर आपल्याला यावरती जी आपण चटणी बनवून घेतलेली आहे चिंच आणि गुळाची ती टाकून घ्यायची। या गोड आणि तिखट चटणीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर तसे मला तुम्ही कमेंट करून सांगा, मी या चटणीची रेसिपी सुद्धा तुमच्याशी शेअर करेल। यावरती मी थोडस लाल तिखट भरभरते आणि थोडस जिऱ्याचे पूड टाकून देते। इथे आपले दही वडे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि इथे आपली दही वड्याची रेसिपी रेडी झालेली आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा। आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून शेअर सुद्धा करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच। चला तर मग भेटूयात असेच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत थँक्यू, बाय बाय।